अजून सोबत. मी तर अजून काही ठरवलेलं नाही, बघूया अशोकशी विचार करूया. अशोक आहे आमचा एक, त्याला आमची भाऊच्या वेळेस पासून आमची इच्छा होती की अशोकला पुढे करावं, पण भाऊ काही तयार नव्हते. आज भाऊ नाही त्यामुळे अशोकही जबाबदारी वाढलेली आहे. तरी बघूया काय, पण तू आज मी काही ठरवलेलं नाही. माझ्या डोळ्यात समोर आज जे काही आहे त्यात अशोक हा पहिला नंबरचा एलिजिबल कॅन्डिडेट आहे असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि हे मी पहिल्यापासून बोलतोय, म्हणजे भाऊच्या वेळेसही बोलत होतो मी. मी सगळ्यांचा आभारी आहे, माझ्याहून जे काही शक्य होतं मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न जवळजवळ 30 वर्ष केला. आता ते सांभाळणं न सांभाळणं पुढच्या पिढीने ते सांभाळून ठेवायला पाहिजे होतं. दुर्दैवाने मलाही वाईट वाटतं, मी ज्यावेळेस पेपरमध्ये वाचायचो किंवा मुंबईला असतानासुद्धा व्हिडिओज किंवा काही ज्या बातम्या यायच्या त्यावरनं मलाही वाईट वाटायचं. मला येणारे मंडळी भेटायच्या, ते म्हणायचे जळगाव शहर आता खड्ड्याचं शहर झालं आहे, जळगाव शहर हे रस्ते चांगले नाही, असं अनेक गोष्टी माझ्याकडे कानावर यायच्या. परंतु आता मी काय करू शकत होतो, आणि आता आल्यानंतरही ही काही जादूची कांडी नाही की एका दिवसात हे सगळं होईल. पण बघूया सगळ्यांशी चर्चा विनिमय करून काय सल्ला आहे सगळ्यांचा. आणि सामान्य व्यक्ती तर असं म्हणतो की दादा इथे आलेत याच्याने सुद्धा होऊन जाणार. अरे आमचा विकासाला हे काही जादू नाही आहे राजू. आणि इथे फार परिश्रम घ्यावे लागतात, बरोबरीची टीम कार्यकर्ते लागतात, सगळं लागतं. आणि ते सगळं आता संबंध मागच्या 20-25 वर्षापासून विस्कळीत झालं आहे. म्हणजे तसं म्हटलं तर 2002 पासून एकही डेव्हलपमेंट पुढे आपल्या जळगाव शहरात झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. चिंतक आणि विरोधकांना काय संदेश देणार? नाही माझे आता विरोधक, मी ज्यावेळेस पॉलिटिक्समध्ये नाही तर मला विरोधक आणि पार्टीचे हे सगळे समान आहे. कारण ज्यांना माझा ॲडवाईस पाहिजे असेल ते येतील, नाही आले तर मी आपल्या घरी मस्त आहे, आपल्या कुटुंबात मस्त आहे, आपल्या मित्रमंडळीत मस्त आहे, त्याच्यात आपलं टाइम पास करू. आणि गावाच्या दृष्टीने जे जे काही भलं असेल ते करण्याच्यासाठी जो कोणी आपला सल्ला मागेल त्याला आपण ॲडवाईस करू आणि सल्ला देऊ.